नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल काही कारणामुळे आपल्याला व्हिडिओ उपलब्ध करून देता आला नव्हता त्यामुळे कालच्या लेवल्स आपल्याकडे नाही आहेत आज मी तुम्हाला उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल दिलेले आहेत त्यापूर्वी आज मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली हे आपण लक्षात घेऊया बँक निफ्टीमध्ये आपण मागचे दोन दिवस सेलिंग बघतोय आणि हे सेलिंग होत असतानाच आज आपल्याला गॅप डाऊन ओपन झालं बऱ्याच वेळेला काय होतं लक्षात घ्या की मार्केट ज्या दिशेनं चालू आहे त्याच दिशेनं आपल्याला गॅप अप किंवा गॅप डाऊन जर ओपन झालं तर आपल्याला आपल्यापैकी बरेच जण असे असतात की ज्यांना मागच्या आता ह्या केसमध्ये सांगायचं झालं तर मागच्या दोन दिवसामध्ये ज्यांनी सेलिंग केलं नव्हतं बरोबर म्हणजे ज्यांना मिसिंग आउट म्हणजे आपल्याकडनं राहून गेलं असं ज्यांना वाटत होतं आज त्यांना असं दिसायला लागलं की अरे एवढी मोठी गॅपडाऊन ओपन झाली आहे मार्केट तर निगेटिव्हच आहे आणि गॅपडाऊन ओपन झालंय म्हणजे आणखीनच खाली जाईल कायम लक्षात ठेवा मार्केट आपल्याला ट्रॅप करण्यासाठी बसलेलं असतं त्यामुळे गॅपडाऊन ओपन झालं पहिल्या पंधरा मिनिटामध्ये अगदी आपल्याला सेलिंग झालेलं दिसलं इथपर्यंत आपण खाली आलो मात्र लगेचच रिकवरी आली दुसरी कॅन्डल आपण बघितल्यानंतर लक्षात येतं म्हणून काय करायचं असतं पहिली पंधरा मिनटं थांबायचं असतं बऱ्याच वेळेला काय होतं पहिल्या पंधरा मिनिटांनंतर मग कोणत्या दिशेनं जातंय हे बघितल्यावर आपल्याला गोष्ट लक्षात येते तुम्ही बघू शकता दुसरी कॅन्डल ग्रीन बनली आणि इनसाइड बार बनला इनसाइड बार बनला की आपल्याला ट्रेडिंगची संधी मिळते म्हणजे आपण जर पहिल्या पंधरा मिनिटात घाई केली नसेल तर आपल्याला दुसऱ्या म्हणजे एक अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आता वर जाऊ शकतं आणि ह्याचं कारण काय असत की मागच्या दोन दिवसात ज्या ज्या स्मार्ट मनीनं सेलिंग केलेलं आहे मार्केटमध्ये मा पुट बाय केलेलं आहे शॉर्ट सेल केलेले आहे त्या सगळ्यांना आज गॅपडाऊन ओपन झालं आणि इतकं खाली गेल्यामुळे आणखीनच फायदा झालेला आहे मग ते काय करणार ते प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय खाली जवळच आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशेची राऊंड फिगर होती त्यामुळे त्याच्याच आसपास आल्यावर सुद्धा प्रॉफिट बुकिंग घेणं साहजिकच होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता की तेजी झाली मग परत काय होतं सेल ऑन राईटचं मार्केट आहे पण त्याच्यासाठी एक प्रॉपर पॅटर्न बनला पाहिजे आता आपण जर बघितलं तर तेजी झाली होती त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा आपल्याला एक इनसाइड कॅन्डल सारखी कॅन्डल बघायला मिळाली ह्याचंही आपल्याला थोडंसं सेलिंग झालं मात्र ही लगेचच आपल्याला रिटर्न झाली म्हणजे जर आपण पहिल्या ह्याच्यामध्ये ट्रेड केला असेल तर आपल्याला चांगली मुवमेंट बघायला मिळाली दुसऱ्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर इथे आपल्याला क्लिअर कळलं की आता आपल्याकडे काय झालंय एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे आणि डब्ल्यू पॅटर्न तयार झाल्यानंतर आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली आता पॅटर्न कोणताही तयार झालेला असो आपल्याला लक्षात ठेवायचं की तिथे इम्पॉर्टंट लेवल कोणत्या आहेत तुम्ही बघू शकता इथून जी तेजी झाली ती चव्वेचाळीस हजारच्या लेवलपर्यंत आपल्याला बघायला मिळाली ही चोवेचाळीस हजारची लेवल होती पुन्हा तिथे सेलिंग आलं पुन्हा तेजी झाली पुन्हा सेलिंग आलं पुन्हा इथे एम पॅटर्न बनला इथे एक छोटा चांगला ट्रेड बघायला मिळाला पुन्हा एक तेजी झाली आणि ही तेजी होत असताना तुम्हाला लक्षात येईल की अगदी चव्वेचाळीस हजार पन्नासच्या वर सुद्धा आपल्याला बँक निफ्टी एकदा गेलेलं होतं आता हे कशामुळे होतं बऱ्याच जणांचे जे स्टॉप लॉसेस असतात सेलिंग केले स्टॉप लॉस ट्रेल करून त्यांनी चव्वेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार पंचवीस वगैरे अशा लेव्हलला ठेवलेला असतो आणि अचानक तिथपर्यंत किंमत गेल्यावर ते स्टॉप लॉसेस ट्रिगर होतात आणि मग आपल्याला अशी एक टेल बघायला मिळते आणि तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ह्या ठिकाणी जरी चव्वेचाळीस हजार पन्नासपर्यंत पर्यंत गेलं असलं तरी इथे आपल्याला एक शूटिंग स्टार पॅटर्न बघायला मिळाला त्याचा लो तुटला भले ती कॅन्डल ग्रीन असू दे पॅटर्न शूटिंग स्टार होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सेलिंग बघायला मिळालं थोडक्यात काय झालं गॅप डाऊन ओपन झालं वर गेलं परत खाली आलं परत म्हणजे आपल्याला होलाटाईल मार्केट बघायला मिळालं छोट्या छोट्या टार्गेटसाठी जर आपण ट्रेड घेतले असते तरच आपण याच्यामध्ये सक्सेस झालो असतो नाहीतर ना तेजी करून आपल्याला सक्सेस मिळाला असता ना मंदी करून आपल्याला सक्सेस मिळाला असता ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे आता आपण थोडंसं सा उद्यासाठीचं विश्लेषण बघूया त्यासाठी मी तुम्हाला काय करतो डेली टाइम फ्रेममध्ये थोडंसं घेऊन जातो आणि तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मी थोडा वेळ काय करतो ह्या सगळ्या लेवल्स काढून टाकतो इथे जर बघितलं तर इथे तुम्हाला लक्षात येईल की ह्या आसपास ऑलरेडी आपल्याला काय होता सपोर्ट होता चव्वेचाळीस त्रेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस हजार पाचशे ह्या आसपास आपल्याला ऑलरेडी सपोर्ट होता ह्या एरिया मी आपण विकली मध्ये सुद्धा बघितलेलं होतं की हा एरिया जो आहे हा साधारणपणे त्रेचाळीस हजार दोनशे पन्नासपासून त्रेचाळीस हजार पाचशे हा आपल्यासाठी सपोर्ट म्हणून काम करणार आहे मात्र तरी सुद्धा आता जी आपल्याला इथे कॅंडल बनली आहे ही सुद्धा शूटिंग स्टार कॅन्डलच बनलेली आहे डेली टाइम बघायचं चेक काय करायचं आहे आजचा जो लो आहे हा जर ब्रेक झाला उद्या तर मग आपल्याला सेलिंग येऊ शकते आणि सेलिंग कुठपर्यंत होऊ शकते त्रेचाळीस हजार दोनशे किंवा त्रेचाळीस हजार पर्यंत मग आपण खाली जाऊ शकतो असं आपल्याला आता इथे दिसतंय मात्र तसं झालं नाही उद्या थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं आणि एक छोटीशी इनसाइड कॅन्डल अशी बनली तर आणखीन एखादा दिवस आपल्याला सोमवारपर्यंत मग वाट बघावी लागेल आणि सोमवारी ही जी इन्साईड कॅन्डल बनलेली असणार त्याच्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला एक मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आता आपण सपोर्ट झोनपाशी आलेलो आहोत आणि सपोर्ट झोनपाशी आलेलं असल्यामुळे आपल्याला इथे आजची तेजी बघायला मिळाली तर हे झालं आपल्याला उद्यासाठी मी डेली टाइम फ्रेमवर दाखवायचा प्रयत्न केला आता आपण काय करूया पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर उद्यासाठीच्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत ले ले त्या मी तुम्हाला ऑलरेडी काढलेल्या आहेत त्या दाखवायला सुरुवात करतो इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल वरच्या बाजूला मी काय केलं ही लेवल घेतली आहे जनरली आता निफ्टी बिफ्टीमध्ये बघितलं तर मी ही लेवलच घेतली आहे पण इथे घेतली नाही इथे खालची लेवल घेतली कारण चव्वेचाळीस हजार ही इम्पॉर्टंट लेवल आहे म्हणून मी ती घेतली आणि त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्याला चव्वेचाळीस हजारच्या आसपास पूर्वी रेजिस्टन्स बराच वेळ फेस करायला लागला तर ही झाली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे चव्वेचाळीस हजारला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल शेवटच्या कॅन्डलचा लो घेतला त्रेचाळीस हजार सातशेच्या आसपास ती लेवल आहे खाली त्रेचाळीस हजार सातशे वर चव्वेचाळीस हजार अडीचशेपेक्षा जास्तचा जा डिफरन्स असल्यामुळे दीडशे पॉईंटवर म्हणजे त्रेचाळीस हजार आठशे पन्नासला आपण पन, सेंटर लाईन काढलेली आहे उद्या जर फ्लॅट ओपन झालं म्हणजे त्रेचाळीस आठशे पन्नासच्या खाली ह्या एरियामध्ये कुठेही एवढ्या भागामध्ये कुठेही ओपन झालं तर आपल्याला काय चेक करायचं आहे चे? आजचा लो ब्रेक होतोय का आजचा लो ब्रेक झाला तर मग आपल्याला जात असताना खालच्या बाजूला त्रेचाळीस हजार सातशेच्या खाली त्रेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस हजार पाचशे आणि त्रेचाळीस हजार चारशे ह्या लेवल बघायला मिळतील ऑलरेडी त्रेचाळीस हजार पाचशे एकदा टेस्ट झाली आहे पुन्हा खाली आली तर ब्रेक होऊ शकते आणि एन शेप आपल्याला इथे बनताना बघू शकतो तर ह्या झाला खालच्या बाजूला लेवल जर समजा इथे ओपन झाली आणि इथून वर जायला लागलं तर व्हॉलटाईल होणार कारण खालच्या बाजूला आपल्याला सपोर्ट तयार होणार वरच्या बाजूला ऑलरेडी रेजिस्टन्स तयार झालेला आहे दोन्ही बाजूला आपल्याला स्ट्रॉंग हे तयार होत असल्यामुळे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मग मार्केट इथे व्हॉलटाईल होऊ शकतं आणि मग दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते हे झालं ह्या एरिया मध्ये ओपन झालं ह्या एरिया मध्ये ओपन झालं आणि खाली गेलं किंवा वर गेलं तर काय होईल गॅप ओपन झालं तर लक्षात ठेवा जोपर्यंत चव्वेचाळीस हजारच्या आपण खाली आहोत गॅपअप जरी ओपन झालं तरीही खाली जाण्याची शक्यता आहे मात्र ह्या वेळेला काय होईल इथून जर खाली जायला लागलं तर ही एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून तयार होणार आणि इथून खाली यायला लागलं तर हा एरिया रेजिस्टन्स म्हणून ऑलरेडी आहेच तरी सुद्धा व्हॉलाटाईल होऊ शकतं एकाच केसमध्ये मार्केटमध्ये तेजी होऊ शकते शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं आणि ती कोणती आहे जर इकडे वर ओपन झालं आणि ओपनिंग नंतर लगेच वर जाऊन पहिल्या पंधरा मिनिटात मध्ये चव्वेचाळीस हजारच्या वर जर टिकलं मग त्याचा हाय तुटायला लागला तर मग शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे गॅपडाऊन ओपन झालं तर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं कन्फ्युजिंग होईल पुन्हा आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल पहिली पंधरा मिनिटं वाट बघून झाल्यानंतर मग आपण पुढचा निर्णय घेऊ शकतो तर हे झालं बँक निफ्टीमध्ये वर जात असताना चव्वेचाळीस हजारच्या वर गेलं तर चव्वेचाळीस हजार शंभर चव्वेचाळीस हजार दोनशे आणि चव्वेचाळीस हजार तीनशे अशी टार्गेट बघायला मिळू शकतात अर्थात याची शक्यता आता कमी वाटतेय पण मार्केट मध्ये काहीही सांगता येत नाही ते हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट तुमच्या पुढे ओपन करतो निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया इथे मी निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे थोडस झूम ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना चार्ट व्यवस्थित दिसू शकेल साठी सुद्धा मी काय केलंय वरच्या बाजूला एक इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे जी लेवल कोणती आहे एकोणीस हजार सहाशे एक्क्याऐंशी ची आहे एकोणीस हजार सहाशे पंच्याहत्तर ची लेवल आहे असं समजणार आहे आपण खालच्या बाजूला बघितलं तर खालच्या बाजूला कोणती लेवल आहे एकोणीस हजार सहाशेची आहे म्हणजे खाली एकोणीस हजार सहाशे वर एकोणीस हजार सहाशे पंच्याहत्तर अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला बघायला मिळतात बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टी आपल्याला थोडस स्ट्रॉंग वाटतंय तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा लो बनवल्यानंतर साधारण या आसपास आपल्याला क्लोजिंग दिलंय निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं आपल्याला खाली येऊन इथे कुठेतरी क्लोजिंग दिलं होतं तर त्या तुलनेत आपल्याला इथे वरच्या बाजूला क्लोजिंग आहे आता इथे सुद्धा लक्षात ठेवा जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली जात असेल एकोणीस हजार सहाशेच्या खाली टिकलं तर मग काय होऊ शकतं एकोणीस हजार पाचशे पन्नास एकोणीस हजार पाचशे ही दोन टार्गेट अगदी सहज येऊ शकतात आणि एकोणीस हजार पाचशेची लेवल सुद्धा तुटली तर एकोणीस हजार चारशे पन्नास पर्यंत आपल्याला निफ्टी खाली जाताना बघायला मिळू शकतं जर इथून वर जात असेल तर जोपर्यंत एकोणीस सा हजार सहाशे पंच्याहत्तरच्या वर टिकत नाही तोपर्यंत शॉर्ट कवरिंग येणार नाही मग कारण काय होईल आदल्या दिवशीचा हाय ब्रेकआउट होईल आणि आदल्या दिवशीचा हाय ब्रेकआउट झाला तर बऱ्याच जणांचं काय असतं तिथे स्टॉप लॉसेस असतात आणि तो ट्रिगर झाला आणि त्याच्यावर गेलं तर काय होऊ शकतं मग आपल्याला थोडीशी तेजी बघायला मिळू शकते एकोणीस हजार सातशे पंचवीस एकोणीस हजार सातशे पंच्याहत्तर आणि एकोणीस हजार आठशे पंचवीस अशी तीन लेवल आपल्याला ले वरच्या दिशेनं टार्गेटसाठी ठेवायचे आहेत हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अॅनालिसिस आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ते इंडेक्स आपण स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर आणून दाखवतोय या, याला मी थोडंसं झूम करतो मग तुम्ही काय करू शकता याला तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला फिन निफ्टीचा चा लक्षात येईल सेम बँक निफ्टी प्रमाणेच आपल्याला करायचंय तर हे झालं फिन निफ्टी आता आपण निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्ससाठीचं स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी त्याचा चार्ट ओपन करतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स आपल्याला इथे ओपन झालेलं आहे झूम लेवल थोडी ऍडजस्ट करतोय ओके आता तुम्ही काय करू शकता ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेऊ शकता निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्याच्यामध्ये आपल्याला ले इम्पॉर्टंट लेवल लक्षात येतील हे झालं चारही इंडेक्स ॲनालिसिस चा आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉक अॅनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतो आहे आणि इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम पंधरा मिनिटापासून चेंज करून डेली टाईम फ्रेमवर जाऊया झूम लेवल थोडी ॲडजस्ट करूया आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट स्टॉक काढलेले आहेत त्यांना मी एकत्र करतोय सगळ्यात पहिल्यांदा जो एक स्टॉक काढलाय जो तेजीचा काढलाय याचं कारण एक लक्षात घ्यायचं आहे मी थोडंसं तुम्हाला मार्केट विषयी आणखीन थोडी माहिती सांगायचा प्रयत्न करणार आहे पहिला स्टॉक काढलाय हा तेजीचा काढलाय तुमच्यापैकी काही जण म्हणतील सर हा खूप महागडा स्टॉक आहे पाच हजार पाचशे रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे बजाज ॲटो असं त्या स्टॉकचं नाव आहे हा स्टॉक आता इथे दाखवण्याचं कारण असं आहे की आपल्याला मार्केटमध्ये प्रकारे काम चालतंय हे समजावं आता तुम्ही म्हणाल मार्केट एवढं डाऊन असताना हा स्टॉक एवढं तेजी का करतोय तर त्याचं सिम्पल रिझन असं आहे कि संपूर्ण वर्षभरामध्ये जे आपण असं म्हणू शकतो की टू व्हीलर फोर व्हीलर ॲटोमोबाइल सेगमेंट जे आहे त्याच्यासाठी सगळ्यात चांगला आणि त्याच सुद्धा जे टू व्हीलर असतील किंवा सर्वसामान्य लोक जे खरेदी करतात ज्याला आपण पर्सनल व्हेकल असं म्हणतो पॅसेंजर व्हेकल किंवा कमर्शियल व्हेकल हा विषय वेगळा आहे पण पर्सनल व्हेकल असं ज्याला म्हटलं जातं म्हणजे ज्या टू व्हीलर असतात कार्स असतात तर अशा गाड्यांची सर्वात जास्त विक्री जी असते ही साधारणपणे दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत होते आणि आता तुम्ही म्हणाल की दसरा तर अजून लांब आहे मग आत्तापासून ह्या स्टॉकमध्ये एवढी तेजी का व्हायला लागली तर तुम्हाला माहिती आहे की आपण जसं भाजी खरेदी करायला जातो त्या पद्धतीनं काही गाड्या खरेदी करत नाही त्यांची बुकिंग आधीपासूनच झालेली असतात इनफैक्ट फोर व्हीलर ची बुकिंग तर तुम्हाला माहिती आहे काही काही गाड्यांसाठी सहा सहा महिन्याचं वेटिंग आहे तीन महिन्याचं वेटिंग आहे त्यामुळे आधीपासूनच बुकिंग झालेलं असतं आणि बुकिंगच्या आकडे आपल्याला येणं देणं प्रकारेनं मिळालेले असतात बऱ्याच लोकांना आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की ज्या गाड्यांचं बुकिंग खूप जास्त झालंय अॅक्च्युली दिवाळीत गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथे प्रॉफिट बुकिंग येईल पण आता बजाज फायनान्स असेल किंवा दुसरा जो घेतला नाहीये मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय तो आहे हिरो मोटोकॉर्प हिरो मोटो कॉर्प मध्ये आणि बजाज ऑटो मध्ये या दोन स्टॉक मध्ये आपल्याला बघितलं तर फिफ्टी टू वीक हाय नवीन तयार झालेला आहे ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे की दोन्ही स्टॉक मध्ये नवीन फिफ्टी टू वीक हाय तयार झालेला आहे थोडस एकदा प्रॉफिट बुकिंग येऊन आणखीन थोडे दिवस तेजी या दोन्ही स्टॉक मध्ये होऊ शकते हे झाले दोन स्टॉक आता एकच स्टॉक त्यातला मी घेतला आहे कारण आपण चारच स्टॉक दाखवतो आता उरलेले तीन स्टॉक आहेत हे मंदीचे आहेत ज्याच्यामध्ये पहिला स्टॉक आहे तो म्हणजे अरोबिंदो फार्मा आता उद्या जर मार्केटमध्ये मंदी कंटिन्यू व्हायला लागली तर हा चांगला तेजीचा स्टॉक आहे बघा तुम्ही जर बघितलं तर तेजी झाली थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं परत तेजी झाली थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं परत तेजी झाली थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं परत तेजी झाली पण इथे तेजी होताना लक्षात घ्या दरवेळेला काय झालं होतं हा हाय त्याच्यापेक्षा हा हाय वर बनला त्याच्यापेक्षा हा हाय वर बनला मात्र इथे तसं झालं नाही आहे म्हणजे आपल्याला वॉर्निंग मिळालेली आहे की ह्या वेळेला आपण नवीन हाय बनवला नाही मग काय शक्यता असते हा जो लो ह्याच्यापूर्वी जर बघितला तर आपल्याला वर वर बनत गेला होता तो लो तुटण्याची शक्यता निर्माण होते आणि इथे जर एम पॅटर्न तयार झाला आणि हा लो जर तुटला आधी आपण काय करू शकतो आता आजचा लो तुटला तर आठशे सत्तर एकाहत्तर रुपयापर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो आणि ती लेवल तुटली तर मग आठशे बावन्न रुपयाचं पहिलं टार्गेट आठशे बावीस रुपयाचं आणि आठशे सहा रुपयाचं अशी मोठी मोठी टार्गेट सुद्धा आपल्याला या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात अर्थात एवढ्या मोठ्या टार्गेटसाठी आता विचार करायचा नाही आहे छोट्या छोट्या एक एक स्टेप न आपल्याला विचार करू शकतो अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर मी पुढचा स्टॉक दाखवतो ज्या स्टॉकचं नाव आहे बंधन बँक बंधन बँक मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की अनेक महिन्यांचा लो आता टेस्ट होतोय तुम्ही जर इथे बघितलं तर मागच्या दोन महिन्यामध्ये हा लो आपल्याला ब्रेक झाला नव्हता बरोबर दोन महिने झाले अठरा तारखेच्या आसपास इथनं वर आपल्याला अठरा ऑगस्टच्या आसपास इथून वर ब्रेकआउट मिळाला होता आणि बरोबर दोन महिन्यानंतर म्हणजे आपल्याला साधारणपणे अठरा एकोणीस तारीखच्या आसपास आपल्याला इथून पुन्हा आपण खालच्या दिशेनं जाऊ की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दोनशे एकोणतीस रुपयाचं बंधन बँकमध्ये जर दोनशे एकोणतीसच्या खाली टिकला किंवा आजचा लो ब्रेक झाला तर मग येणाऱ्या काळामध्ये दोनशे चोवीस आणि दोनशे सोळा रुपये अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात हा झाला आपला तिसरा स्टॉक शेवटचा स्टॉक जो आहे हा स्टॉक आहे ॲस्ट्रल लिमिटेड ॲस्ट्रल लिमिटेडमध्ये सुद्धा आज खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं ओपन इक्वल टू हाय आणि लो इक्वल टू क्लोज अशा पद्धतीचं सेलिंग जवळजवळ बघायला मिळालं जनरली काय होतं असं मोठं सेलिंग जेव्हा बघायला मिळतं दुसऱ्या दिवशी सुद्धा फॉलोअप येऊ शकतो अर्थात दुसऱ्या दिवशी एवढी मोठी कॅन्डल बनणार नाही छोटीशी कॅन्डल बनेल कदाचित इनसाइड कॅन्डल सुद्धा बनेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आणखीन एकदा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं आजचा लो तुटला तर आपल्याला अठराशे आप तीस आणि सतराशे बहात्तर अशी दोन टार्गेट खालच्या दिवशीनं येऊ शकतात हे झालं इंडेक्स बरोबर स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला विसरायचं नाही आहे त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बिलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद